हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला दाखवणार आहे शिवराक बटाट्याची भाजी. नवरात्र उत्सव जवळ येतो आहे आणि देवीच्या नैवेद्यासाठी आपल्याला कांदा लसूण विरहित असा पदार्थ नैवेद्याला दाखवावा लागतो. त्यातला आज पहिला प्रकार मी दाखवते, शिवराक बटाट्याची भाजी. याचे साहित्य आपण बघूया. इथे मी 4 मीडियम साईजचे बटाटे कट करून घेतलेत आणि पाण्यात भिजवून ठेवले आहेत. इथे 2 चमचे तेल घेतलं आहे मी. फोडणीसाठी मोहरी घेतली 1 चमचा. 1 चमचा जिरं घेतलं आहे. हिंग घेतलं आहे 1/2 चमचा. हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत 7 ते 8 उभ्या चिरून. कढीपत्ता घेतला आहे आणि आलं किसून घेतलेलं आहे. हळद घेतली आहे. मीठ घेतलं आहे. कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून. आणि ताजं खोबरं घेतलं आहे. आता आपण याची कृती बघूया कशी करतात ती. इथे आपण कांदा आणि लसूण या दोघांचाही वापर भाजीमध्ये करणार नाही आहोत. आता आपण याची कृती बघूया. सुरुवातीला आपण एक कढई घेऊया आणि गॅसवर गरम करत ठेवूया. त्याच्यामध्ये साधारण 2 मोठे चमचे तेल घालून घेते. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आता आपल्याला फोडणी करायची आहे. त्याच्यासाठी 1 चमचा मोहरी घातली आहे आणि मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. एक साधारण 1/2 चमचा हिंग आपल्याला घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी 1 चमचा जिरं इथे घालते. मस्त फोडणीचा वास यायला पाहिजे. जिरं जे आहे ते थोडंसं तडतडलं की आपल्याला पुढे कढीपत्त्याची पानं घालायचे आणि त्याच्यानंतर क्रश केलेलं आलं घालायचं आहे. तर त्या सगळ्याचा मस्त वास येतो आहे. तर फोडणी थोडीशी मी परतून घेते आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला आपण ज्या हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत त्या घालूया. आणि आता ह्या मिरच्या आपल्याला ह्या तेलावर मस्त परतायच्या आहेत. खमंग वास यायला पाहिजे फोडणीला, मग भाजी मस्त होते. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला बाकी काही साहित्य घालता येत नाही आहे. कांदा नाही आणि लसूणही नाही, त्याच्यामुळे फोडणी आपली चांगली व्हायला हवी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला साधारण 1 चमचा हळद घालायचं आहे. आणि आता आपल्याला हळद घालून ही सगळी फोडणी जी तयार झाली आहे ती मिरच्या छान परतायला पाहिजेत, मग तिखटपणा पण त्याचा खूप छान उतरतो भाजीमध्ये. आणि आता आपल्याला आपण जे बटाटे चिरून पाण्यात ठेवलेले त्याचं पाणी सगळं गाळून बटाटे घालायचे आहेत. आणि मस्त आता हे बटाटे आपल्याला 5 मिनिटासाठी आधी परतून घ्यायचे आहेत तेलावर. मस्त तेलावर सगळे परतून झाले की त्याच्यामध्ये जेवढं लागेल त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे. बटाटे साधारण भिजतील एवढंच पाणी घालायचं आहे. जास्ती पाणी नाही घालायचं आहे आपल्याला इथे. तुम्हाला जर पाणी पण घालायचं नसेल तर तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये वरती वाफेवर पाणी ठेवून पण ही भाजी करू शकता. पण मी इथे पाणी घातलं आहे. पाणी घातल्यामुळे थोडीशी भाजी जी आहे ती ओलसर राहते आणि खायला पण खूप छान लागते. आता आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया आणि बटाटे जे आहेत ते छान शिजवून घेऊया. तर 5 मिनटं मीडियम फ्लेमवर आपण हे ठेवूया. आता मी झाकण काढून बघते आहे. आता बटाटे शिजलेत की नाही ते आपल्याला चेक करावे लागेल. त्याच्यासाठी स्पूनने किंवा डावलाने तुम्ही प्रेस करून चेक करू शकता. बटाटा मस्त शिजला इथे. आता थोडंसं पाणी आतमध्ये राहिलं आहे, त्याच्यासाठी आपण गॅसवर ही छान परतूया. पाणी चांगलं सगळं आटलं की नंतर आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर 2 गोष्टी ॲड करायच्या आहेत. ते मी खोबरं घालून घेते आणि कोथिंबीरही घालते. तुम्हाला जर खोबरं स्किप करायचं असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालतं. अशी पण भाजी खूप छान लागते. पण खोबरं घातल्यामुळे त्याला छान ओलसरपणा राहतो भाजीला, एकदम सुक्की होत नाही भाजी. चला तर मग आपली शिवराक बटाटा भाजी रेडी आहे. तर मी ही सर्व करून घेते. तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट करून कळवा कशी झाली आहे बटाट्याची भाजी ती.